तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. आणि सध्या एकनाथ शिंदे साहेब, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आम्ही एकत्रित राज्यकारभार करत आहोत. आता या ज्या बातम्या येत आहेत, कोल्हापूर भाजपला मिळणार, हातकणंगले भाजपला मिळणार, भूमिका माडिक उभारणार, या सगळ्या बातम्या या तुमच्याकडून आम्हाला समजत आहेत. परंतु जर ती जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली आणि भारतीय जनता पार्टीनं भूमिका माडिक यांना जर सूचना केल्या निवडणुकीसाठी, तर आम्ही ही निवडणूक लढण्यास तयार आहोत. कोल्हापूरसाठी भाजप खूपच आग्रह असं कोल्हापूरच्यासाठी, कोल्हापुरातून कुणीही पदाधिकाऱ्यांनी कसलाही आग्रह केलेला नाही, मित्र बिलकुल केलेला नाही. भाजप नाही, पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा आहेत. मध्यंतरी आपल्याला माहिती आहे, ज्यावेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहानजी कोल्हापूर झाले होते, त्यावेळी एक भव्य मेळावा आमचा भारतीय जनता पार्टीत झालेला होता. आणि त्या मेळाव्यामध्ये बहुतांश पदाधिकाऱ्यांनी दोन्हीतली एक जागा कोल्हापूरची भाजपला मिळावी आणि त्यातल्यात कोल्हापूरची लोकसभा मिळावी अशी आग्रही मागणी केलेली होती. त्याच दिवशी संध्याकाळी शिवराज सिंग चौहान साहेबांनी जो रिपोर्ट होता तो राज्याकडे आणि केंद्राकडे पाठवला आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत की कोल्हापूरची जागा भाजपला. सर, समरजित सिंग भाडगे प्रत्येक कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणतात की माझ्या नावाची चर्चा करू नका, हे दिल्लीतून जे काय ठरायचं ते ठरेल, गल्लीमध्ये त्याची चर्चा नका. आम्ही सगळे पक्ष शिस्त पाळणारे कार्यकर्ते आहोत. मी असतील, समरजित राजे असतील, आपल्या माध्यमातून ज्या बातम्या आल्या त्यात समरजित राजेंचं नाव ज्यावेळी समोर आलं त्यावेळी निश्चितच कार्यकर्ते सुखावले, आनंदले, बुडून गेले. आणि त्यात कुठंतरी चुकून घोषणा देणे किंवा अन्य काही प्रकार होऊ नये, कारण सध्या विद्यमान खासदारीतनं संजय मंडलिक साहेब आहे आणि आपण आपल्या नावाची चर्चा आपल्या कार्यकर्त्यांनीच बाहेर करावी हे थोडंसं योग्य वाटत नसल्यामुळं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की आत्ताच तुम्ही कसल्याही घोषणा करू नका, ज्यावेळी वरिष्ठ निर्णय घेतील तो जो निर्णय देतील तो आपण पाळू, अशी त्यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली जागा भाजपला गेली तर बंडखोरीचं देखील आव्हान. जागा भाजपला गेल्यावर बंडखोरी होईल असं मला तर वाटत नाही, कारण आता तिन्ही पक्षाचं एकत्रित सरकार असल्यामुळं, तिन्ही नेते सक्षम असल्यामुळं अशा पद्धतीने कोणी नाराज झालं तर त्याची नाराजी दूर करण्याचा 100% आम्ही प्रयत्न करतो. लोकसभा